नमस्कार मित्रांनो, आपले सर्वांचे स्वागत आहे मराठी संचार यूट्यूब चॅनलवर। 50,000 अनुदान दुसऱ्या यादी संदर्भात पुन्हा महत्त्वाची एक अपडेट आलेली आहे। ती अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे 50,000 प्रोत्साहन अनुदान योजनेची पहिली यादी आलेली आहे, परंतु दुसरी यादी कधी येणार? सरकार दुसऱ्या यादीची प्रतीक्षा खूप दिवसापासून जनतेला करायला लावत आहे। सरकार दुसरी यादी प्रसिद्ध करण्यासाठी इतका वेळ कशामुळे लावत आहे, याची संपूर्ण कारणे आज आपण जाणून घेणार आहोत। शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने 50,000 प्रोत्साहनपर अनुदानाची दुसरी यादी 3 नोव्हेंबरला प्रसिद्ध देखील केलेली आहे, परंतु या दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील बऱ्याच तालुक्याची यादी प्रदर्शित झालेली नाही। याच्यामुळे 50,000 अनुदान दुसऱ्या यादीला मोठा ब्रेक लागलेला आहे व सरकारकडून दुसरी यादी प्रसिद्ध करण्यासाठी विलंब होत आहे। या याद्या कधी प्रसिद्ध होतील, शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पैसे येणार आहेत, याची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया। तर यादी कधी लागणार? शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण चालू आहे व आचारसंहिता चालू आहे, यामुळे महाराष्ट्र सरकार दुसरी यादी प्रसिद्ध करण्यासाठी विलंब म्हणजे वेळ लावत आहे। त्यामुळे दुसऱ्या यादीला मोठा ब्रेक लागलेला आहे। दुसरी यादी 2 महिन्यांनी लागणार आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील नियमित कर्जदार शेतकऱ्यांना दुसऱ्या यादीची वाट 2 महिने पाहावी लागणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, काही ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की 7 ते 8 दिवसात यादी येईल, तर काही ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की 2 महिने इथे अजून 50,000 अनुदानाच्या दुसऱ्या यादीची पाहावी लागणार आहे। असे वेगवेगळे अपडेट आपल्यासमोर येत आहे, परंतु जे काही आपलं निश्चित म्हणजे अधिकृत माहिती येईल ते आपल्या चॅनलवर येत राहील। त्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा हा व्हिडिओ, त्यासाठी शेतकऱ्यांना शेअर करा, लाईक करा। तुमचे काही प्रश्न असतील ते मला कमेंटमध्ये विचारा। तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।